नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वास आपल्या टिकर मराठी या तुमच्या परिवारात तुमच्या कुटुंबात सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, गेले काही दिवस आपण 5000+ क्वेश्चन सेट बघत आहोत. 5000+ जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये मिक्स क्वेश्चन घेतले जातात. आपण याची सिरीज जी सुरू केली आहे त्याचाच एक पार्ट आपण बघणार आहोत. तर बघा, आपला जो सिरीज सुरू होती 5000+ क्वेश्चनची, तेच आपण आज घेणार आहोत. बघा, त्याच्यामध्ये काही आज आपण उदाहरणं घेणार आहेत. सर्वात बेस्ट मेथडने मी ती उदाहरणं तुम्हाला सोडून देणार आहेत. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आजचा पहिला प्रश्न काय आहे, वैवारीवरचा पहिला प्रश्न आहे. बघा, हे वैवारीवर अनेक सारे प्रकार येतात, ते अनेक सारे नमुने आहेत. पट देतात, दुप्पट देतात, निमपट देतात. बेसिकली आपण हे उदाहरण कसे सोडवतो, एक्स घेऊन. मी एक्स घेऊनही तुम्हाला सांगणार आहे आणि त्याची शॉर्टकट मेथडही सांगणार आहे. बघा, प्रश्न काय दिलेला आहे, आईचे वय मुलीच्या वयाच्या 5 पट आहे. 5 वर्षानंतर आईचे वय मुलीच्या वयाच्या 3 पट होईल, तर आईचे वय काढा. तर बघा, पर्याय दिलेत 20 वर्ष, 22 वर्ष, 25 वर्ष, 29 वर्ष. तर बघा, आपण याला एक्स घेऊन जर तुम्ही सोडवलं, बघा कोण दिले, आई दिलेली आहे, आई दिलेली आहे आणि मुलगी दिलेली आहे. बघा, आईचे वय मुलीच्या वयाच्या 5 पट आहे, म्हणजे आई 5 असेल, मुलगी 1 असेल. याला आपण एक्स घेऊन सोडवू. काय, एक्स घेऊन सोडवू. आता बघा, याला जर एक्स प्रत्यय लावलं तर बघा, आईचे वय 5x होईल, मुलीचे वय 1x होईल. बघा, 5 वर्षानंतर यांचे वय किती होईल. बघा, आईचे वय 5x+5, मुलीचे वय 1 घ्या किंवा 1+5 होईल. आता बघा पुढं काय म्हणतोय, आईचे वय मुलीच्या वयाच्या 3 पट होते. बघा, हे 5x+5 भागाकारात काय येईल, 1+5 बरोबर आईचे वय मुलीच्या वयाच्या 3 पट होते, यांचं गुणोत्तर काय येईल, 3+1 येईल. आता याचा तिरकस गुणाकार करा. बघा, तिरकस गुणाकार जर तुम्ही केला तर 1 ने ह्या 5x+1 गुणलं तर काहीच फरक पडणार नाही, ते जसेच्या तसं राहील. 5x+5 बरोबर काय येईल, बघा हे 3 ने इकडे गुणायचं, 3 ने x+ गुणलं 3x+ मधलं जे चिन्ह आहे 5 3 15. आता बघा, xx एका बाजूला घ्या आणि हे जे संख्या दिलेत त्या एका बाजूला घ्या. बघा, हे बेरजेमध्ये इकडे जाताना वजाबाकी होईल, म्हणजे किती होईल, 2x बरोबर. बघा, हे बेरजेमध्ये इकडे जाताना वजाबाकी होईल, 15 मधून 5 गेले किती राहिले, 10, आणि 1 ची किंमत किती भेटते, हे गुणाकारात इकडे जाताना भागाकार होईल, 2 5 10. 2 5 10, 1 ची किंमत किती आली आपल्याला, 1 ची किंमत आलेली आहे 5 आलेली आहे. आता बघा, आपल्याला विचारलं काय, आईचे आजचे वय किती. बघा, आईचे आजचे वय किती आहेत, 5x आहेत. मग 1 ची किंमत किती आली, 5. मग या 5 ला 5 ने गुणलं तर 5 5 25 वर्ष. आईचे वय किती होतील, 25 वर्ष. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल. बघा, बेसिकली आपण ह्याच पद्धतीने सोडवतो, परंतु ह्या पद्धतीचा वापर न करता आपण डायरेक्ट रेशियो मेथडने याला कसं सोडवू शकतो ते मी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला मुलीचे वय विचारले असते तर या 1 ला कशाने गुणलं असतं, 5 ने, म्हणजे किती आलं असतं, 5 वर्ष. बघा, आता याला जर तुम्ही रेशियो मेथडने जर सोडवलं तर एकदम इझिली सोडवता येतं. ते बघा, मी तुम्हाला सांगतो रेशियो मेथडने कसं सोडवू शकता. याला पर्यायातून पण कसं जायचं तेही मी तुम्हाला सांगतो. आता बघा, बघा आईचे वय दिलेले आहेत, आई आणि मुलगी दिलेली आहे, बरोबर आहे. बघा, आईचे वय मुलीच्या वयाच्या 5 पट आहे, मुली 1 असेल तर आई किती असेल, 5 असेल. त्यानंतर दुसरा एक रेशो दिलाय, आईचे वय मुलीच्या वयाच्या 3 पट आहे, म्हणजे मुलगी जर 1 असेल तर आई किती असेल, 3 असेल. आता बघा, याच्यामध्ये करायचं काय, फक्त यांचा फरक बघायचा, फरक समान करून घ्यायचा. बघा, 5 आणि 1 मध्ये कितीचा फरक आहे, 4 चा. 3 आणि 1 मध्ये कितीचा फरक आहे, 2 चा. बघा, फरक समान करण्यासाठी काय केला जातो, बघा हे हा जो फरक आहे त्यांनी याला गुणायचा आणि हा जो फरक आलाय त्यांनी याला गुणायचं. बघा, याला 2 ने गुणा, याला कितीने गुणा, 4 ने. आता नवीन गुणोत्तर तयार होईल. बघा, 2 ने जर 5 ला गुणलं, 5 2 10, आणि त्यानंतर बघा 2 1 2. आता ह्या 4 ने जर याला गुणलं, 4 3 12, आणि 4 1 4. ठीक आहे. आता बघा, आता यांच्यातला फरक समान झाला. बघा, याच्यामधला 8 चा फरक, याच्यामधला 8 चा फरक. बघा, वय कितीने वाढलं हो, बघा 2 वरून 4 झालं, म्हणजे कितीने वाढलं, 2 वर्षांनी वाढलं. परंतु उदाहरणात कितीने दिलं,
पाच वर्षांनी वाढलं, कितीने दिलं, पाच वर्षांनी वाढलं. बघा दोन ही पाचच्या किती पट आहे वो, तर दोन ही पाचच्या अडीच पट आहे, म्हणजे 2.5 पट. त्यांनी विचारलं काय, आईचे वय किती, आईचे वय आहे 10, मग हे 10 ना राहता 10 ची अडीच पट केली तर किती होतील वो, 25 वर्ष. किती होतील, 25 वर्ष. हे आहे शॉर्टकट पद्धत. ट्रिक कशी वाटली व्हिडिओ मध्ये सांगायचं, ठीक आहे. बघा ह्या याच पद्धतीने आपण संपूर्ण वयवारी शिकणार आहेत, रेशिओ पद्धतीने. बघा ह्या उदाहरणाला पर्यायातून कसं सोडवता येईल ते मी तुम्हाला सांगतो. बघा उदाहरणातून कसं जाता येईल, बघा पहिल्याच ओळीमध्ये तो काय म्हणतो, आई ही मुलीच्या पाच पट आहे, म्हणजे आई आणि मुलगी. बघा आजचं वय आईचं विचारलेलं आहे, मग आजचं वय जर पर्यायातामधून ठेवलं तर आईचं आजचं वय किती होईल, 25 वर्ष होईल. मग मुलगी ही आईच्या मुलीच्या वयाच्या आई किती आहे, पाच पट. मग याला जर 25 ला 5 ने भाग दिला तर मुलगी किती वय होतील, 5 वर्ष. बघा हे झालं, दो ह्या 2 ला 2.5 पट केलं तर 5 वर्ष, आणि 10 ला केलं तर 25 वर्ष. म्हणजे ही काय भेटली, आजची वय भेटली. बघा ही पर्यायात काय दिलेली आहेत, आजची वय दिलेली आहेत. बघा आईचं आजचं वय जर 25 असेल, मग मुलगी तिच्या मुलीच्या 5 पट आहेत, पट आहे म्हणजे त्याला भागाकार दिलं तर मुलीचे वय भेटेल. बघा त्यानंतर तो काय म्हणतोय, 5 वर्षानंतर. बघा 5 वर्षानंतर बघा काय होतं, 5 वर्षानंतर आईचं वय 30 वर्ष होईल, मुलीचं वय 10 वर्ष होईल. आणि पुढच्या लाईनी बदले म्हटलंय त्यांनी, मुलीचे वय आईच्या वयाच्या तिप्पट होते. बघा मुलीचे वय 10 आहे, 10 ची तिप्पट किती, 30 वर्ष. 10 ची तिप्पट किती होते, 30 वर्ष. म्हणजे सर्व कंडिशन पूर्ण होतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. तुम्ही पर्यायातून जाऊ शकता, एक्स घेऊन जाऊ शकता, किंवा रेशिओ मेथडनेही सोडवू शकता, ठीक आहे. दुसरा प्रश्न आपण बघू यावरचा. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, एका पुस्तकाचा 203 भाग व 10 पाने वाचून झाल्यावर 80 पाने वाचायची शिल्लक राहतात, तर राहिले तर पुस्तकात एकूण पाने किती. बघा 170, 270, 370 आणि 470. बघा याला एक्स घेऊन कसं सोडवायचं तेही मी तुम्हाला सांगतो, आणि त्यानंतर शॉर्टकटने कसं सोडवायचं तेही मी तुम्हाला सांगतो. आता बघा, एक जर घेतलं, बघा एक्स गुणिले त्या पुस्तकाचा किती भाग वाचून झाला, 203 भाग, अधिक किती पाने वाचली, 10, अधिक किती पाने वाचायची शिल्लक आहे, 80, बरोबर टोटल पुस्तकाची पाने किती धरली आपण, एक्स. आता याला जर सोडवलं तर बघा 2x/3 + 10, या दोघांची जर तुम्ही बेरीज केली, 10 आणि 80 ची किती होते, 90, बरोबर काय शिल्लक राहील, एक्स. आता या 90 च्या खाली काही नाही म्हणजे काय असतो, 1 असतो. मग हा 1 जर घेतला तर यांचा अपूर्णांक तयार होतो, आणि अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करत असताना छेद जर समान नसेल तर त्याचा तिरकस गुणाकार करतो. मग याचा जर तिरकस गुणाकार केला तर लसावी किती येईल, 3. मग याला कितीने गुणल्यावर 3 येते, 1 ने. खाली 1 ने गुणलं, वरती 1 ने गुणा, किती येईल, 2x. अधिक इथं काय होतं, 1 होतं. या 1 ला कितीने गुणल्यावर 3 येईल, 3 ने. खाली जर 3 ने गुणलं, वरती 3 ने गुणा, किती येईल, किती येईल, तर 9 ला जर 3 ने गुणलं तर किती येते, 270 येते. किती, 270, बरोबर किती आहे वो, एक्स. बघा हे 3 इकडे भागाकारात इकडे जाताना काय होईल, गुणाकार होईल. बघा 2x + 270 बरोबर 3x. बघा हे 3x आणि हे 2x एका बाजूला घेतलं, या 3x मधून 2x गेले, किती शिल्लक राहिला, 1 राहिला. म्हणून x बरोबर हे 270 जसेच्या तसं, म्हणजे पुस्तकाची पाने किती आली हो, 270. बघा x घेऊन तुम्ही असं सोडवू शकता, परंतु याला शॉर्टकट पद्धतीने डायरेक्ट विचार कसा करू शकता, फ्रॅक्शन मेथडने कसं सोडवू शकता. बघा मी जी मेथड सांगतो तुम्हाला कोणत्याही पुस्तकात भेटणार नाही, ही आपण स्वतः म्हणजे डेव्हलप केलेली आहे. आता बघा त्यांनी डायरेक्ट भाग दिलेला आहे, काय 302 भाग दिलेला आहे, बरोबर आहे, 203 भाग दिलेला आहे. बघा सोडवायचं कसं, किती भाग दिलेला आहे, 302 भाग, बरोबर आहे. बघा यापैकी शिल्लक भाग काढण्यासाठी काय केलं जातं, बघा टोटल कामाचे किती भाग पडले, 3 भाग पडले, त्यापैकी किती वाचले होते, 2 वाचले, शिल्लक किती राहिला, 1. जेव्हाही शिल्लक काम काढायचं असेल, मी माझं काळ काम विवेक टाइम अँड वर्क हा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत की शिल्लक काम कसं काढलं जातं, ठीक आहे. आता बघा या 203 पैकी टोटल कामाचे किती भाग पाडले, 3, त्यापैकी 2 भाग पूर्ण झाले,
आणि जर तुम्हाला शिल्लक काम काढायचं असेल तर छेदामधली संख्या जशीच्या तशी लिहा आणि या दोघांची वजाबाकी करा. बघा छेदामधली संख्या जशीच्या तशी लिहिली, या तीन मधून दोन वजा केलं किती आलं, एक आलं. बघा त्यांनी किती पाने वाचली, बघा आधी दहा नंतर किती, ऐंशी, टोटल किती हो, नव्वद पाने वाचली. किती वाचली, नव्वद पाने वाचली. हे दहा अधिक ऐंशी बरोबर किती वाचली, नव्वद पाने. बघा ही आपण काढलं किती पाने शिल्लक आहेत, एक. त्यांनी किती आपण काढलं किती पाने वाचली, एक. त्यांनी किती वाचलेत, नव्वद. मग टोटल किती पट आहे, एक ही नव्वदच्या किती पट आहे, नव्वद पट. मग टोटल पाने विचारली, एकूण पुस्तकाला पाने तीन आहेत, मग तीन न राहता तीनची नव्वद पट, नऊ त्रिक सत्तावीस पाने असतील. पर्याय क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असेल. बघा हे एक घेऊन सोडवलं पण तुम्हाला सांगितलं, त्यानंतर आपली शॉर्टकट पद्धत ही तुम्हाला सांगितली. काय करायचं, जेही अपूर्णांक दिलंय त्याचं शिल्लक काढायचं आणि ह्या दोघांची बेरीज करायची. दोघांची बेरीज ही वरच्या संख्येची असते, ती किती पट आहे, एक ही नव्वदच्या नव्वद पट आहे. मग छेदामधली संख्या तीन न राहता तिची नव्वद पट होईल, दोनशे सत्तर. एवढं सोपं आहे. आतापर्यंत तुम्ही ही जी उदाहरणं आहेत ती कोणत्या पद्धतीने करत होते हे मला कमेंट बॉक्स मध्ये टाका आणि आपली पद्धत कशी वाटली हेही मला कमेंट बॉक्स मध्ये टाका. बघा पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न दिला, एका कपाटाची किंमत बाराशे पन्नास रुपये होती, या किमतीत शेकडा बारा टक्के वाढ झाली तर कपाटाची नवीन किंमत किती. पर्याय दिले तेराशे, तेराशे चाळीस, तेराशे पन्नास आणि चौदाशे. एकदा कमेंट मध्ये मला याचं उत्तर द्या. आता बघा याला तुम्ही सूत्रानुसार कसं सोडवत. बघा किती रुपयाने वाढली, बारा टक्केने वाढली. बारा टक्केने वाढली म्हणजे पूर्वी शंभर होती, बारा टक्के वाढले म्हणजे किती झाली, एकशे बारा झाली. किती झाली, एकशे बारा झाली. आणि नवीन किंमत आपल्याला काढायची आहे. बघा टोटल किंमत किती आहे, बाराशे पन्नास. किती आहे, बाराशे पन्नास दिलेली आहे. कितीने वाढले, एकशे बारा टक्केने वाढले. भागाकारात काय करा, भागाकारात काय घ्या, शंभर घ्या. काय घ्या, शंभर घ्या. आता याला जर भाग दिला बघा शून्य शून्य कट झाले. बघा पाच दुनी दहा, पाच दुनी दहा आणि पाचा पाचा पंचवीस. बघा याला जर दोनने भाग दिला, बे पंचे दहा आणि बेसक बारा, किती आलं, पंचवीस गुणिले छप्पन. किती आलं, पंचवीस गुणिले छप्पन. आणि या दोघांचा जर गुणाकार केला तर किती येतोय, चौदाशे रुपये. पर्याय क्रमांक चार हे तुमचं उत्तर असेल. बघा बेसिकली आपण ह्याच पद्धतीने करतो, शंभर मानतो, शेकडेवारीमध्ये शंभर मानलंच जातात. परंतु याला नवीन पद्धतीत कसं सोडवू शकता, नवीन काहीतरी आपल्याला माहिती पाहिजे. बघा हे झालं एक्स घेऊन कसं सोडवायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता याला आपण काय करू, याला आपण फ्रॅक्शन मेथडने सोडवू. बघा फ्रॅक्शन मेथडने सोडवताना काय केलं जातं, बघा बारा टक्के म्हणजे बघा हे टक्के जर उडवले तर या भागाकारात काय येते, शंभर येतंय. काय येतंय, शंभर येतंय. म्हणजे याला जर शंभर आणि बारा जर असं केलं, बघा हे बारा टक्के म्हणजे बारा भागिले शंभर आणि याला जर तुम्ही भाग दिला तर किती येते, बारा छेद पंचवीस येते. किती येते, बारा छेद पंचवीस. बघा या पंचवीसचे जर तुम्ही बारा टक्के वाढवले तर किती होतात, तीन. पंचवीसचे जर बारा टक्के काढले तर किती होतात, तीन. म्हणजे मूळ किंमत किती आहे, बघा हे झालं तीन छेद पंचवीस. बघा मूळ किंमत किती आहे, पंचवीस. यावर किती वाढलं, हो तीन वाढलं. किती झाली, अठ्ठावीस. आता बघा त्यांनी काय झालं, बघा ही असते खरेदी किंमत, खरेदी किंमत आणि ही असते विक्री किंमत. म्हणजे याची विक्री किंमत किती आली, अठ्ठावीस. खरेदी किंमत किती आहे, पंचवीस. परंतु तो टेबलची किंमत किती होती, बाराशे पन्नास. किती होती, बाराशे पन्नास. आपण काढली ती किती आली, पंचवीस. मग पंचवीस ही बाराशे पन्नासच्या किती पट आहे, पाच. बघा पंचवीस पाचशे एकशे पंचवीस म्हणजे किती झाली, पन्नास पट. बघा खरेदी किंमत किती झाली, पन्नास पट. विक्री किंमत किती आली, नवीन किंमत किती येते, विक्री किंमत किंवा नवीन किंमत, नवीन किंमत किती आली, अठ्ठावीस. किती टक्के वाढली, बारा टक्के. पंचवीस वर तीन वाढले, किती झाली, अठ्ठावीस. मग अठ्ठावीस न राहता या अठ्ठावीस ची पन्नास पट किती होईल, हो एकशे चाळीस. अठ्ठावीस पचे एकशे चाळीस म्हणजे चौदाशे रुपये. पर्याय क्रमांक चार हे तुमचं उत्तर असेल. बघा बेसिकली तुम्ही असं करता, परंतु काहीतरी नवीन गोष्टी आपल्याला माहिती व्हावे ही आहे फ्रॅक्शन मेथड. या फ्रॅक्शन मेथडने तुम्ही सोडवू शकता सर्व गणित. शेकडेवारी म्हणजे शेकडेवारीत अनेक प्रकार पडतात. शेकडेवाडी जेव्हा तुम्ही कराल तेव्हा गणिताचं पन्नास टक्के तुम्हाला गोष्टी जशाच्या तशा येतील आणि ज्याला शेकडेवारी परफेक्ट आली त्याचा अंकगणित चांगला झालेला असतो. मी जर म्हणायचं झालं तर शेकडेवारी हा अंकगणिताचा आत्मा आहे किंवा पाया आहे. ज्याची शेकडेवारी परफेक्ट
त्याला अंकगणित परफेक्ट जमतच. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न दिलाय रमेश आणि गणेश यांच्या वयाचे गुणोत्तर 5-6 असून त्यांच्या वयाची बेरीज 33 वर्ष आहे, तर आणखीन किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7-8 होईल. ठीक आहे, पर्याय दिले 6, 7, 8 आणि 9. एकदा कमेंट मध्ये मला याचं उत्तर द्या. एकदम सोपा प्रश्न आहे, वैवारीचा प्रश्न आहे. गुणोत्तर आपण वैवारी घेणार आहोत. वैवारी मध्ये अनेक प्रकार पडतात, त्यापैकी हा एक सोपा प्रकार आहे आणि पोलीस भरतीला अशाच प्रकारचे प्रश्न सर्वात जास्त विचारले जातात. बघा, याला तुम्ही पर्यायातून जाऊ शकता किंवा डायरेक्ट कसं सोडवायचं ते मी तुम्हाला सांगतो. बघा, कोण दिलाय रमेश आणि कोण दिलाय गणेश दिलेला आहे. बघा, रमेश व गणेश यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे 5-6, पण त्यांच्या वयाची बेरीज किती दिली 33. यांच्या वयाची बेरीज किती होते 11 होते, 5 आणि 6 11. उदाहरणात किती दिली 33, 11 ही 33 किती पट आहे हो, तिप्पट आहे. किती पट आहे? तिप्पट आहे. मग आता बघा त्यांनी पुढे काय दिलं, आणखीन किती वर्षांनी. समजा x वर्ष घेतलं, बघा कोण राहील, रमेश आणि गणेश दोघेच राहतील. बघा त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती झालंय 7-8 झालेलं आहे. किती? 7-8 झालेलं आहे. या दोघांची बेरीज किती होते 15 होते. किती होते 15 होते. त्यांनी विचारलंय आणखीन किती वर्षांनी, बरोबर आहे. मग हे 15 आहे, मग इथे किती पट झाली 11 ही 15 किती पट आहे, तिप्पट, बरोबर आहे. मग ही 15 तिप्पट किती होईल, 15 तिप्पट किती होईल 45. किती होईल 45. मग या दोघांचं वजाबाकी करा, या दोघांची वजाबाकी करा आणि हे व्यक्ती किती आहे 2, त्याला 2 ने भागा. बघा या 45 मधून 33 वजा करा, भागाकारात काय करा 2 करा. 2 व्यक्ती आहेत तुम्हाला एक, ते किती वर्षांनी विचारलंय आणखीन किती वर्षांनी. तर बघा आधी या दोघांची बेरीज उदाहरणात किती दिली 33, 11 ही 33 किती पट आहे, तिप्पट. मग या दोघांच्या वयाचं बेरीज करा किती आहे 15. मग ही तिप्पट झाली, 15 तिप्पट किती 45. मग या दोघांची जर तुम्ही वजाबाकी केली तर वजाबाकी किती येते 12, आणि 12 जर 6 भाग दिला तर किती येते 6 वर्ष. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल. सरळ सरळ फक्त बेरीज करायचे. त्यांनी विचारलं आणखीन किती वर्ष. कोणत्याही हाय मेथड मध्ये न जाता एकदम सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे. ठीक आहे, पुढचं उदाहरण बघूया. बघा पुढचं उदाहरण काय दिलेलं आहे, एका वस्तूत 750 रुपयाला खरेदी केली व 840 रुपयाला विकली तर शेकडा किती टक्के नफा होईल. बघा नफा तोटा हा एक पोलीस भरतीसाठी सर्वात फेवरेट टॉपिक आहे. बघा त्याचे पर्याय दिलेत 12, 15, 18 आणि 20. बघा एकदम सोपा विचारलेला आहे. त्यांनी काय दिले, खरेदी किंमत दिले, विक्री किंमत दिले आणि शेकडा नफा विचारलेला आहे. बघा आता याला सोडवायचं कसं. बघा खरेदी किंमत, विक्री किंमत आणि काय नफा विचारलेला आहे. आता मला सांगा, त्यांनी खरेदी जर 750 केली आणि 840 विकली, म्हणजे खरेदी किंमत कमी आहे आणि विक्री किंमत जास्त आहे, म्हणजे त्याला ऑब्व्हियसली काय होणार आहे, नफाच होणार आहे, बरोबर आहे. काय होणार आहे, नफाच होणार आहे. आता बघा याला जर तुम्ही नफा होणार आहे, मग बघा खरेदी किंमत किती आहे, खरेदी किंमत आहे 750, विक्री किंमत किती आहे 840. आता नफा किती झाला ते काढायचं आहे, म्हणून 840 मधून काय करा 750 वजा करा. मग ह्या 750 जर तुम्ही वजा केले तर वजाबाकी किती येते हो, बघा 90 येते. किती येते 90 येते, म्हणजे त्याला नफा किती झाला हो 90. त्यांनी काय विचारला, शेकडा नफा. शेकडा नफा कशावर होतो, 100 होतो, म्हणून इथे 100 घ्या, इकडे काय धरा x धरा. मग या दोघांचा तिरकस गुणाकार होईल, भागाकारात काय जाईल 750 जाईल. आता याला जर तुम्ही सोडवलं तर बघा 90 × 100 भागाकारात काय 750, 0 0 कट झाले, 25 × 3 = 75, 25 × 100, 3 × 3 = 9 आणि 4 × 3 = 12% नफा झाला. पर्याय क्रमांक 1 हे तुमचे उत्तर असेल. एवढं सोपं आहे, फक्त खरेदी किंमत मांडली, नफा काढला. नफा का झाला, तर खरेदी विक्री किंमत जास्त आहे, खरेदी किंमत कमी आहे. जेव्हा विक्री किंमत कमी असते आणि खरेदी किंमत जास्त असते तेव्हा काय होतो, तोटा होतो. ठीक आहे, बघा पुढचं उदाहरण बघूया. बघा आपल्या आरंभ बॅचचा आरंभ झालेला आहे. बघा 2022 जी कोणी पोलीस भरतीची तयारी करत आहात त्यांच्यासाठी आरंभ बॅच साठी ऍडमिशन सुरू झालेला आहे. आणि माझी टीचिंग कशी आहे, मी कोणत्या पद्धतीत शिकवतो हे तुम्हाला चांगल्याच प्रकारे माहिती आहे.
म्हणून कोणतीही गोष्टीचा विचार न करता आपल्या आरंभ बॅच मध्ये सर्वात आधी ऍडमिशन घ्या. बघा कोर्सचं वैशिष्ट्य काय दिले आहे. बघा दररोज 4 तास लेक्चर असेल, 1 वर्षासाठी रेकॉर्डेड क्लास असेल, मॉक टेस्ट असेल, डाऊट सेक्शन असेल, तुम्हाला पीडीएफ नोट्स भेटतील. एवढ्या पीडीएफ नोट्स भेटतील की तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही कोणतं पुस्तक विकत घ्यायला लागणार नाहीये. बघा रजिस्ट्रेशन 1 जानेवारी पासून सुरू झालेला आहे. जे कोणी आपले मित्र मैत्रिणी असतील त्यांना सांगा रजिस्ट्रेशन करून घ्या. अधिक माहितीसाठी हा नंबर दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. नोंदणीची फी किती आहे? 100 रुपये. आणि कोर्सची फी किती आहे? 1900 रुपये. म्हणजे टोटल एक कोर्स तुम्हाला कितीला भेटतो? 2000 मध्ये. त्या 2000 मध्ये पोलीस भरतीसाठी जेवढे काही विषय आहेत, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, GK GS, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, राज्यघटना, गणित, बुद्धिमत्ता, मराठी, हे सर्व विषय तुम्हाला 3 महिन्याच्या आत शिकवले जातील. सर्व लेक्चर लाईव्ह लेक्चर होतील. ठीक आहे, बघा आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे येऊया. बघा पुढचा प्रश्न आहे, 1 गाडी 5 तासामध्ये 400 किमी अंतर पुढे जाते, तर त्याच वेगात ती गाडी 7 तासामध्ये किती किलोमीटर अंतर जाईल? 520, 540, 560 आणि 580. ठीक आहे, बघा एकदम सिंपल प्रश्न आहे. आपल्या युट्यूबला रेल्वेचा टॉपिक झालेला आहे, त्याच्यामध्ये मी दिलेला आहे. बघा विचारलं काय आपल्याला, आधी काय काढा. बघा त्यांनी काय दिलंय, 5 तास आणि किलोमीटर दिलेला आहे. बरोबर आहे, म्हणजे किलोमीटर प्रति तास दिलेला आहे. मग आपल्याला आधी जर आपण याचा वेग काढला, वेगाचं सूत्र काय आहे, अंतर भागिले वेळ. बघा वेग किती आहे, अंतर किती आहे, 400 किमी. वेग किती आहे, 5. आणि या 5 ने जर भाग दिला तर 5 8 40, हे काय आलं, 80 किलोमीटर प्रति तास. बघा तो म्हणतोय याच वेगाने तो जर गेला तर त्याला किती किलोमीटर अंतर पार करेल. बघा अंतर म्हणजे काय असतं, अंतर म्हणजे असतं वेग गुणिले वेळ असतं. बघा वेग किती आहे, 80 किलोमीटर प्रति तास, आणि त्याचा वेळ किती आहे, 7 तास. 8 × 7 = 56, म्हणजे किती किमी जाईल हो, तर 560 किमी अंतर तो जाईल. एवढं सोपं आहे, काहीच करायचं नाहीये. फक्त तुम्हाला किलोमीटर काढून घ्यावं लागेल. आणि अंतर म्हणजे काय, ह्या 80 ला 7 ने का गुणायचं, कारण अंतर म्हणजे वेग गुणिले वेळ असतं. काय असतं, वेग गुणिले वेळ असतं. म्हणून त्या तासाने आपण किलोमीटरला गुणलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे. बघा 0.25 × 0.5 × 0.5 × 0.25. आता बघा याला सोडवायचं कसं. बघा हे जेव्हाही मध्ये भागाकार देतात ना, तेव्हा मध्ये काय करा, गुणाकार करा, आणि काय करा, त्याला व्यस्त करा. बघा हे झालं 0.25, भागाकारात 0.5, हे भागाकार आहे. आपण काय घेतलं, गुणाकार, आणि याला जर व्यस्त केलं तर 0.25 भागाकारात काय येईल, 0.5. आता बघा हा खाली 1 आहे, वरती 2 आहे. बघा आपण जशीच्या तशी मांडणी करू. दशांश उडाला तर बघा खालचे दशांश वरती द्या आणि वरचे दशांश खाली द्या, म्हणजे जेवढे दशांश असतील तेवढे 0 वरती द्या. आता बघा आपण 25 जसेच्या तसे घेतलं, खाली 1 दशांश आहे म्हणजे 10 आलं. भागाकारात हे 5 जसेच्या तसं घेतलं, वरती 2 दशांश आहेत म्हणून 2 0 दिलं, गुणिले बघा हे किती राहिलं, 25. गुणाकारात काय, 10. भागाकारात, कारण 1 दशांश आहे, भागाकारात आलं किती आलं, तर भागाकारात आलं 5 गुणिले बघा वरती 2 दशांश आहे म्हणून काय, 100. आता बघा 25 × 25 = 100, 25 × 25 = 100, 5 × 5 = 5, 5 × 2 = 10. बघा 5 × 5 = 5, 5 × 2 = 10. बघा वरती शिल्लक राहिले 2, इकडे 2, इकडे 4, इकडे 4. बघा आपण लिहून घेऊ. बघा 2 / 4 × 2 / 4. आता याला परत भाग द्या. बघा 2 × 2 = 4, 2 × 2 = 4. बघा 1 × 1 = 1 आणि 2 × 2 = 4, म्हणजे किती आले हो, 1/4. 1/4 म्हणजे किती हो, 0.25. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल. बघा ह्या दशांश मध्ये जेव्हा ही संख्या येतात तेव्हा आपलं भागाकार देताना आपल्याला थोडी अडचण जाते. फक्त दशांश ना चिन्ह नाही असे गृहीत धरा आणि ते उदाहरण सोडवा. ठीक आहे, पुढचं उदाहरण बघूया. एकदम सोपं उदाहरण आहे. बघा हे पूर्णांक युक्त अपूर्णांकात दिलेलं आहे, ते सोडवायचं कसं, याला अपूर्णांकात रूपांतर करा. बघा ह्या दोघांचा गुणाकार होतो, यांची बेरीज होते. या दोघांचा गुणाकार होतो, यांची बेरीज होते. बघा 2 × 2 = 1, 3/2. बरोबर आहे, मध्ये काय चिन्ह आहे, भागाकारात.
पाच त्रिक पंधरा, सोळा सतरा, अठरा छेद पाच, याला आपण काय केलं, अपूर्णांकात रूपांतर केलं, बरोबर आहे। आता अपूर्णांकात रूपांतर केलं, बघा मध्ये चिन्ह काय आहे, भागाकार, आणि इथं जर आपण गुणाकार घेतलं तर तीन छेद दोन गुणिले हे व्यस्त होईल पाच छेद अठरा। आता बघा तीन एक तीन, तीन सक अठरा, बघा पाच छेद साई दुनी बारा, किती आलं पाच छेद बारा, म्हणजे पर्याय क्रमांक एक हे तुमचं उत्तर असेल। ठीक आहे, बघा पुढचं उदाहरण बघूया, एकदम सोपं उदाहरण आहे। बघा तीन जणांचे सध्याचे वय एकमेकांच्या पाचा सहा सात या प्रमाणात आहे, सहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज चोपन्न वर्षे होती, तर सध्याचं वय किती। बघा त्या तिघांची सहा वर्षापूर्वीची बेरीज किती दिली, चोपन्न दिली, किती दिली चोपन्न, मग ही पूर्वीची आहे, मग आपल्याला काय करायचं, आजचं वय काढायचंय। आता आजचं वय काढण्यासाठी बघा पोरं काय करतील, फक्त या चोपन्न मध्ये काय करतील, एकदा सहा प्लस करतील, परंतु येड्याव असं न करता तुम्हाला तीन व्यक्ती दिलेल्या आहेत म्हणून तीनदा सहा प्लस करावं लागेल, सहा 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 सायत्रिक अठरा, म्हणजे या चोपन्न मध्ये किती प्लस करावं लागतील, व अठरा, म्हणजे त्यांचे आजचं वय तिघांचं किती होईल, हो बहात्तर होईल, किती होईल बहात्तर वर्ष, या चोपन्न मध्ये अठरा प्लस केली किती झाली बहात्तर। एकदा सहा का नाही केलं, कारण याच तीन व्यक्ती दिले आहेत, याचं सहा वर्ष, याचं सहा वर्ष आणि याचं सहा वर्ष, बघा त्यांचं गुणोत्तर किती दिलंय, बघा पाचास सहास आणि सातास दिलेलं आहे। बघा यांची जर तुम्ही बेरीज केली तर किती होते, बेरीज होते अठरा, बेरीज झाली अठरा, उदाहरणात किती आली बहात्तर, मग अठरा हे बहात्तरच्या किती पट आहे, तर अठरा चौक बहात्तर चार पट। आपल्याला विचारलं काय, त्यांची सध्याची वय किती, बघा याचं सध्याचं वय किती आहे पाच, हे पाच न राहता पाचची चार पट, पाचची चार पट पाच चौक वीस, हे सहा सहा न राहता सहा सहाची चार पट सहा चौक चोवीस, आणि सात न राहता सातची चार पट सात चौक अठ्ठावीस, म्हणजे वीस चोवीस आणि अठ्ठावीस, वीस चोवीस आणि अठ्ठावीस, पर्याय क्रमांक तीन हे तुमचं उत्तर असेल। समजतंय का? बघा पुढचा प्रश्न आपण बघूया, बघा पुढचा प्रश्न आहे, वडील आणि मुलगा यांच्या वयाची बेरीज पंचेचाळीस वर्ष आहे, पाच वर्षापूर्वी वडील व मुलगा यांच्या वयाचा गुणाकार चौतीस आहे, तर वडील व मुलगा यांचे अनुक्रमे वय किती। बघा वडील दिलेला आहे आणि मुलगा दिलेला आहे, बरोबर आहे। बघा वडील व मुलगा एक यांचा गुणाकार किती आहे, चौतीस, म्हणजे मुलगा एक असेल वडील किती असतील, चौतीस असतील। एकदम शॉर्टकट पद्धतीने सांगतो, थोडं किचकट गणित आहे पण एकदम शॉर्टकट पद्धतीने तुम्हाला सांगतो। आता बघा पाच वर्षापूर्वी वडील आणि मुलगा यांच्या वयाचा गुणाकार किती होते, चौतीस, मग या वडिलांमध्ये जर पाच प्लस केलं तर किती होतात वडिलांचे वय, एकोणचाळीस वर्ष होतात, किती एकोणचाळीस वर्ष होतात। मग आपल्याला मुलाचे वय काढायचं आहे, मग सरळ काय करा, आजचे वय दोघांची किती दिलेत पंचेचाळीस, आणि वडिलांचं वय त्याच्यामधून वजा करा, या दोघांची वजाबाकी केली तर मुलाचं वय किती येतात सहा वर्ष, म्हणजे मुलगा किती होईल, हो सहा वर्ष, वडील होतील एकोणचाळीस वर्ष आणि मुलगा होईल सहा वर्ष, पर्याय क्रमांक एक हे तुमचं उत्तर असेल। एवढं सोपं आहे, किती एवढं सोपं आहे। आता तुम्हाला पर्यायातून जायचं असेल तुम्ही पर्यायातून जाऊ शकता, बघा पर्यायातून कसं जायचं तेही मी तुम्हाला सांगतो। बघा पर्याय काय आहेत, बघा उत्तर काय आहे एकोणचाळीस व सहा वर्ष, आता हे बरोबर आहे का चुकीचं आहे ते आपण बघू। बघा हे कधीचं आहे, पाच वर्षानंतरचे, बघा याच्यामधून पाच वजा करा, याच्यामधून पाच वजा करा, बघा एकोणचाळीस मधून पाच वजा केलं किती झालं चौतीस, आणि सहा मधून एक केलं एक, बघा ह्या दोघांचा गुणाकार किती आला चौतीस आला, म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे। बघा हे असं तुम्ही सोडवू शकता। बघा पुढचा प्रश्न बघूया, ताशी नव्वद किमी वेगाने जाणारी एक आगगाडी दुसऱ्या एकशे ऐंशी किमी अंतरावरील गावावर जाते, परत येताना ती साठ किमी वेगाने परत येते, तर तिचा सरासरी वेग किती। बघा याला तुम्ही दोन गुणिले एक्स गुणिले वाय भागाकारात एक्स अधिक वाय अशा पद्धतीत सोडवता, परंतु या पद्धतीचा वापर न करता मी तुम्हाला काळकाम वेग आणि नळ आणि टाकी हे जे मेथड सांगितले आहे ती मेथड इथं अप्लाय होते। बघा पहिलं वेग किती आहे नव्वद किलोमीटर, दुसरं काय आहे साठ, बघा या दोघांचा लसावी घ्या, लसावी किती येतोय एकशे ऐंशी, म्हणजे हे काय आलं एकूण अंतर आलं। बघा हे एकशे ऐंशी अंतर कितीच्या स्पीडने जातो नव्वद, मग एका तासात किती किमी जाईल म्हणून या नव्वदने एकशे ऐंशीला भाग दिला, तर बघा नऊ दुनी अठरा, हे एकशे किमी एकशे ऐंशी किमी अंतर हा साठच्या स्पीडने जातो, एका तासामध्ये किती जाईल म्हणून या साठने जर एकशे ऐंशीला भाग दिलं तर तीन मीटर। बघा एकूण किती मीटर जातोय हे दोघं एका तासामध्ये,
पांच किमी जातात। बघा टोटल अंतर बघा त्यांनी सरासरी वेग विचारलं। बघा आता इथं तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची, बघा तो त्या गावाला गेला आणि तिकडून परत आला, म्हणजे 180 किमी गेला आणि 180 किमी परत आला। एकतर 180 मध्ये 180 प्लस करा, का करा, कारण तो एकदा गेला आणि दुसऱ्यांदा परत आलेला आहे, किंवा 180 गुणिले काय करा 2 आणि भागा करा काय करा 5। बघा 5 त्रिक 15, शिल्लक किती राहिले 3 आणि 5 सब 30 आणि 36 दुणे किती हो 72 किलोमीटर प्रति तास, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असेल। बघा मी जी मेथड सांगतोय, कन्सेप्ट सांगतोय, बघा ही एकच कन्सेप्ट आहे। टाइम अँड वर्क कंप्लीट केला, त्यानंतर नळ टाकी कंप्लीट केला आणि त्यानंतर रेल्वेमध्ये ही मेथड लागू होते, म्हणजे एकच पद्धत अशी वापरा की ती अनेक उदाहरणाला लागू होते, ठीक आहे। बघा पुढचा प्रश्न बघूया। बघा पुढचा प्रश्न आहे, एका दुकानदाराने एक वस्तू 40.60 रुपयाला विकली, त्यावर त्याला 16% नफा झाला, तर वस्तूची खरेदी किंमत किती? बघा आता याला तुम्ही फ्रॅक्शन मेथडने सोडवू शकता, फ्रॅक्शन मेथडने जाण्यासाठी खूप इझी आहे, ठीक आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट ही सोडू शकता, पण ते बेसिकनी गेलं तर खूप, बघा तुम्ही असंही मांडणी करू शकता बेसिकनी गेलं तर, बघा खरेदी विक्री आणि काय होतो नफा होतो। बघा खरेदी किंमत जर 100 मानली आणि त्याला नफा किती झाला 16% झाला, म्हणजे विक्री किंमत किती असेल 116 रुपये। आणि त्यांनी काय विचारलं, एक वस्तू किती रुपयाला विकली 40.60 रुपयाला विकली, तर बघा विक्री किंमत खाली विक्री किंमत लिहा किती 40.60 लिहा, तर आपल्याला विचारलं काय खरेदी किंमत, मग यांचा तिरकस गुणाकार करा। बघा हे 40.60 गुणिले किती येईल 100, भागाकारात काय येईल 116 येईल, काय येईल 116 येईल, आणि याने जर तुम्ही भाग दिला तर किती येत आहे 35% नफा येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असेल। बघा असं बेसिकने तुम्ही सोडवू शकता, परंतु याला नवीन मेथडने फ्रॅक्शन मेथडने तुम्ही कसं सोडवू शकता ते मी तुम्हाला सांगतो। आता बघा 16% दिलेलं आहे, बघा 16% म्हणजे किती होत आहे 4/25, बघा या 25 जर 16% काढलं किती भेटतात 4, म्हणजे या 25 वर किती वाढलं हो 4, म्हणजे झाली किती 29 झाली। बघा ती वस्तूची विक्री किंमत किती 29, उदाहरणात किती दिली 40.60, 29 ही 40.60 च्या किती पट आहे 1.4 पट, मग विचारली खरेदी किंमत, मग ही 1.25 न राहता त्याची 1.4 पट किती होईल, तर 1.4 पट होईल 35 रुपये, ठीक आहे 35 रुपये येईल। बघा इथं काय टक्के दिले, टक्के न राहणार, हे किती होईल 35 रुपये होईल, त्या वस्तूची खरेदी किंमत किती होईल 35 रुपये। तर हे होते मित्रांनो आजचे प्रश्न, हे जे मी तुम्हाला ज्या काही मेथड सांगितल्या त्या समजल्या काय नाही किंवा तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट मध्ये टाकायचं आहे। चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोर असलेलं घंटीचं बटन दाबा। व्हिडिओवर जर लाईक केलं नसेल तर लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला हे प्रत्येक जणांनी मला कमेंट मध्ये टाकायचं आहे। तर आजच्यासाठी एवढंच, जय हिंद मित्रांनो।